नमस्कार लाइव्हारी मंडळी, नेहमीप्रमाणेच याही आठवड्यात तुमच्या एंटरटेनमेंटसाठी काही खास गप्पा गोष्टी आणि मनोरंजन जगतातील काही खास घडामोडी घेऊन आम्ही हजर आहोत. आजच्या आपल्या या कट्ट्यावर आपल्या भेटीला आली आहे बाबो या सिनेमाची टीम. नमस्कार, नायनेक्स जकासच्या लयभारी कार्यक्रमावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज इथे बाबो सिनेमाची सर्व टीम जमलेली आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर गप्पा मारायला इथं जमलेलो आहोत. बाबो हा सिनेमा 31 मेला सर्व चित्रपटगृहामध्ये घेऊन येतो आहोत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे एक हसू आहे त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की ही हा सिनेमा गंभीर नाही. हा सिनेमा कुटुंबाने, मित्रांनी, गावकऱ्यांनी एकत्र थिएटरमध्ये जाऊन बघण्याचा चित्रपट आहे. मी सयाजी शिंदेंनाच पहिल्यांदा विचारतो की तुम्ही का काम करता मराठी चित्रपटात? ह्या चित्रपटात मला काम करायचं एवढ्यासाठी वाटलं की माननीय आमचे आदर्श असलेले नट किशोर कदम यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळणार होती आणि आम्ही खरे मित्र आहोत. पण अरविंद जगताप यांची गोष्ट ऐकली, गोष्ट इतकी सुंदर आहे, वेगळी आहे. जनरली गोष्टी असतात त्यापेक्षा खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यात हे सगळे आत्ता जे लिडिंग कॉमेडियन म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि हे आमचे लेजंड मिस्टर वाडकर, आम्ही जेव्हा मुंबईला आलो तेव्हा यांच्याकडे बघून आम्ही अभिनय वगैरे शिकलो तेव्हा, तर असं परत एकत्र सगळं काम करायला आलं म्हणून मी मराठीत म्हटलं चला जरा काहीतरी इकडून शिकून जावं आणि तिकडं करावं म्हणून मी इकडं. रमेश, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की बाबूची कल्पना तुला कशी सुचली? सिनेमा करायचं होतं, सिनेमा क्षेत्रांमध्ये दिग्दर्शक म्हणून एक पाऊल उचलायचं होतं, तर त्या प्रथम सुरुवात झाली स्टोरी. तर अरविंद सरांना भेटण्यात आलं, स्टोरी हवी होती ती विनोदी हवी होती, तर अरविंद सरांनी कन्सेप्ट सुचवली, सर्वप्रथम आम्ही सयाजी सरांना ऐकवली, त्यांच्या थ्रू अप्रूव्हल घेतलं आणि मग त्याच्यामध्ये एक एक कॅरेक्टर एक त्यामध्ये लिहिले गेले. मग सुरू झालं कास्टिंग वगैरे हे ते करायचं. तर सयाजी सर होते, भास्कर नावाचं कॅरेक्टर होतं, तलाठी अधिकारी, त्यांच्या अपोजिट एक कॅरेक्टर पाहिजे होतं, मदन नावाचं कॅरेक्टर जे फार विनोदी आहे वगैरे. मग डोळ्यासमोर चेहरा आला की तो आपला आणि मग आपल्याला विचारण्यात आलं, मग एक एक कॅरेक्टर त्यामध्ये ॲड झाले. तर बाबू या सिनेमामध्ये असंख्य कॅरेक्टर्स आहेत आणि त्याच्यातली जी काही वेगवेगळी कॅरेक्टर्स म्हणजे कधी आपण बघितलेली नसतील अशी कॅरेक्टर्स अरविंद जगतापांनी याच्यात आणलेली आहेत. तर मी किशोर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं कॅरेक्टर विशद करावं की कसं काय. तात्याचं कॅरेक्टर आहे, तो खालच्या आळीमध्ये राहणार आहे आणि अतिशय संशयी असा माणूस आहे. म्हणजे एकदा त्याला असं वाटतं हा मुलगा आहे तो चाला माझाच आहे की काय, पण बायकोलाच विचारतो माझाच आहे. हो, असं इतका संशयी माणूस आणि प्रत्येक गोष्टीत त्याला संशय आहे आणि त्याचा मुलगा आहे तो कुठल्या तरी बाबाच्या नादाला लागलेला आणि तो बाबा जे सांगतो त्याच्यावरनं तो सगळं करत असतो आणि तो वरच्या आळीतल्या तलाठ्याच्या मुलीच्या प्रेमात पडला आणि आमच्या दोघांचं अजिबात पटत नाही आणि दोघांना असं वाटतं की आम्ही खूप असं भिडलो एकमेकांना तर जमिनीवरच पाडू. एका सीनमध्ये तो हा सयाजी येतो, हे जरा हात लावून तर दाखव, हात लावून दाखव, मी म्हणतो बघ मे हात लावून दाखव आणि मग सया असा येऊन उभा राहतो आणि म्हणतो गे लावला काय करतो. तर हे असं कॅरेक्टर आहे माझं. आता तलाठी जे झालेत आमचे सयाजी सर, त्यांनी त्यांच्या कॅरेक्टरबद्दल सांगावं. हा अतिशय कौटुंबिक कुटुंबोत्सल माणूस आहे, त्याचं आपल्या बायका मुलांवर खूप खूप प्रेम आहे आणि तो तलाठी आहे, प्रामाणिक आहे, तो भ्रष्टाचारी आहे. त्याला नेहमी वाटतं की शेतकऱ्याला खूप न्याय मिळावा, म्हणजे त्याला जर समजा 10,000 मंजूर झाले असतील शेतकऱ्याला एकात मिळणार असतील तर तलाठ्याला वाटतं की आपण 9 घ्यायचे, 10 नाही घ्यायचे, 1,000 त्याला पण मिळावा, असा अतिशय चांगला मनाचा तलाठी आहे. आणि त्याच्यामध्ये हे असं किशोर, हा किशोर आणि हा किशोर, अशा दोन किशोरच्या मध्ये आम्हाला ह्याला सरपंच व्हायचं असतं, ह्याचं वेगळंच राजकारण. हा ह्याला पण सपोर्ट करतो, माझ्यासमोर मला पण सपोर्ट करतो, असा सगळ्या बाजू घेणारा दुतोंड्या माणसं असतात ना. तुझ्या भूमिकेबद्दल तूच सांग. हां, मी सांगतो ना, म्हणजे काय माझं मधु नावाचं कॅरेक्टर आहे आणि म्हणजे तो तसा गावगुंड टाईपचाच माणूस आहे पण त्याला आता काय जरा सरपंच वगैरे होऊन पुढं जरा राजकारणामध्ये या गाव लेवलला त्याला सरपंच तरी निदान व्हायचं आहे, तर तो तलाठीच्या घरी प्रॉब्लेम झालेला आहे तर त्याच्याकडनं कसं पैसे काढून मग आपलं पण काम कसं काय काढून घ्यायचं या फिराकमध्ये तो असो. आणि ॲक्च्युली ह्या फिल्ममध्ये काय आहे की ही सगळी अशा प्रकारची इरसाल मंडळी आहेत ना, त्यांच्यावर एक घनदाट मोठं संकट येतं. तेव्हा नेमकं काय होतं तेव्हा खरी धांदल सुरू होते. आता इथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी आयुष्यात अशी बाबो मुमेंट म्हणजे अरे बापरे अशी मुमेंट कोणती आली आहे का?
तर किशोर सर तुम्ही बाबू मुवमेंट अशी खूप वेळ आलेली आहे. म्हणजे मी जेव्हा अमोल पालेकरांबरोबर ध्यासपरू नावाची फिल्म करत होतो तेव्हा त्यांनी रधो कर्वे आडनावाच्या माणसाच्या, म्हणजे कर्वे म्हटल्यावर आपोआप गोरा रंग समोर येतो, त्या कर्वे रंगाच्या आडनावाच्या माणसासाठी माझी निवड केली आणि माझ्यासमोर ऑडिशन घेतले होते 8-10 ॲक्टर्सचे आणि गाळत माझ्यासमोर एक फार मोठा हिंदी ॲक्टर होता आणि मला माहिती होती की ते त्याला जाणार, मी दिसतो असा मला काय. आणि दोघांना समोर बसून त्यांनी रिव्हील केलं की किशोर तू करणार तो रोल, तेव्हा मला बाबो असं झालं. नाही खरं म्हणजे बाबो मला असं वाटतं की रोज सकाळी उठतो आणि आपण अरे आपण जिवंत आहोत बाबो, चला एन्जॉय करूया, आपला एक दिवस आनंदात घालूया, चला दुसऱ्या दिवसाचं बघूया. नाही का प्रत्येकानं असं पण करायला पाहिजे ना, आपण सकाळी उठतो आहे की नाही. तुझं काय? माझ्या आयुष्यात नाही, माझ्या आयुष्यात पण तुमच्यासारख्या बऱ्याच घटना आलेल्या आहेत बाबो करायच्या. पण एक मी अविस्मरणीय घटना सांगतो, म्हणजे मी छबिलदास शाळेमध्ये जायचो तेव्हा मी म्हणजे वडाळ्यात राहायचो आणि मी चालत चालत जायचो. जो टिळक ब्रिज सिनेमांच्या पोस्टरसाठी फेमस होता तर असं बघत जायचो आम्ही नेहमी. तर तेव्हा मी असा विचार केला होता तेव्हा की आपलं पोस्टर इथे कधी लागेल. तर पहिलंच माझी पहिली जी फिल्म होती धुडगुस नावाची, त्याचं पोस्टर लागलं होतं तिथे आणि मी खास म्हणजे कल्याणला राहायचो तेव्हा, पोस्टर बघायला मी खास पोस्टर बघायला तिकडे गेलो आणि बघून म्हटलं अरे बाबो काय झालं बाबा, आपली स्वप्नपूर्ती झालेली आहे. तुम्ही सांगा माझ्याकडे तर स्वतः बाबो रोज एक सेल्फी काढून बाबो करत असतो. पण मला बाबो मला आठवतं तेजाब होतं, तेजाब सर. आणि तेजाब लागल्यानंतर मी आणि पाटकर बाईकवर आम्ही कुठेतरी प्रयोगाला जात होतो, मुंबई किंवा काहीतरी, आणि आम्ही असे सिग्नलला उभे होतो आणि ती पोरं गाड्या पुसतात ना, त्यांनी एखादे असं तो असा आला आमच्याकडं आईच्या गावात तो बाबो होता मला, म्हणजे एवढीशी पोरं कोणतरी बोलली आणि म्हणून ती मला वाटते की ती माझ्या आयुष्यात एक बाबो मोमेंट होती. तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे, एखादी आता एवढा मोठा सौमित्र कवी आमच्यामध्ये बसलेला असताना एकही कविता न ऐकता आम्ही इथून निघून जाणं म्हणजे फार हे काय की किशोर कदम इकडे आल्यानंतर कविता म्हटलेच पाहिजे हे फार जुनं झालंय. नाही जुनं नाही, आम्हाला नवी कविता ऐकवायला काय प्रॉब्लेम नाही. पण मला ते कविता 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 अरे काय बोलणार, चारच ओळी म्हणतो. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, आहे नाही शेवटपर्यंत का हे कळत नसत. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, आहे नाही शेवटपर्यंत का हे कळत नसतं, असता असता विरत जातं, विरता विरता उरतं, तुझं तुला म्हणता म्हणता स्वतःभोवतीच फिरतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, आहे नाही शेवटपर्यंत काही कळत. समजा तुम्ही प्रेमात पडलात कधी लग्नानंतर, सगळे चूप झाले बाळा. समजा तुम्ही प्रेमात पडलात कधी लग्नानंतर, चूक बरोबर यांच्यामधलं पुसट झालं अंतर, डोळे मिटून घ्या आणि स्थित प्रज्ञवा, काळच करील काहीतरी अद्भुत जंतर मंतर, दोघांनीही बोलू नका उगाच भलत सलत. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, बारीक जाळं काळं काळं गोरं कशावरही बसतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, आहे नाही शेवटपर्यंत हे असं असतं. म्हणजे कवींना फक्त सांगायचं असतं म्हणा, ते म्हणतात चार ओळी आहे पण होतील 16 ओळी. सगळ्या प्रेक्षकांना आमचं आवाहन आहे आणि विनंती आहे की त्यांनी हा सिनेमा जवळच्या थिएटरमध्ये जाऊन स्वतःचे पैसे खर्च करून हा पिक्चर बघायचा आहे. त्यामुळे आता पिक्चर येतो आहे बाबो.